नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। दारी रांगोळी विश्वासाची, तेजस्वी पणती समाधानाची, सदैव राहो साथ लक्ष्मीची, आपण सर्वांना शुभ दीपावली। जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड। नुसते मारप्यांक 18 येवजण्यो, वर्षाक सुमार 20 कोटीच्यो स्किमी, 15 कोटीची डिझेल सबसिडी, मात गोयकारांच्या ताटान आंध्रा तामिळनाडूचे नुसते। खणबंदी ही मोठी समस्या, बीजेपीच्या तीनही खासदारांनी केंद्रीय फुडाऱ्यांकडे उलोवन करून खणी सुरू जाता काय ना ते करचे स्पष्ट। काँग्रेस खणी सुरू करता जाल्यार तांका तेको, मगोचे संकेत। कोण्या पाटेकडे क्रेनीचो ॲक्सिडंट, संगीता सदानंद गावडे आणि तिचो 3 वर्षाचो भाचो आगताक गेली, ड्रायव्हर पळो, ड्रायव्हराक हाडात म्हणून थळाव्यांनी आडायलो हायवे। कदंबाक 7व्या वेतन स्केलीची अंमलबजावणी, सीएमओ सांगता मुख्यमंत्री परिकरान खंय अंमलबजावणीची फायल केली क्लियर, कितलो तेपूच झालो कदंबाचो स्टाफ मागतालो 7th पे। दिवचले शाळांतल्या लोकांचो असनोडा प्लांटार घागर मोर्चा, शाळांतल्या लोकांचे नळाक कितले दिसूच थेंब ना, बायला भुरगी उदकाक दिसपट्टी झरयतात कालव्याची वाट। आणि ह्या वर्षाच्या आय लिगान चर्चिल ब्रदर्सान जोडले पहिले जैत, विलीस प्लाझान मारली होम गेमीन हॅट्रिक। गोयचे नुस्ते मारप्यांक सुमार 18 तरेच्यो येवजण्यो सरकारान दवरल्यात, ताचेर वर्षाक सुमार 20 कोटी सरकार कट दिता। सरकार डिझेलाच्या वेटाचेर 15 कोटी सुमार मोडटा, मात ह्याच बोटकारांचे नुस्ते चल्ले फिश फॅक्टरींनी। गोयकारांच्या पानार आंध्रा ओरिसाचे नुस्ते स्किमी दिवन कोट्यांनी मोडटात, मात नुस्त्याच्या एक्सपोर्टाचेर सरकाराचो कंट्रोल ना। पळयात रिपोर्ट। गोयकार इतले दीस नुस्त्या मार्केटांतल्यान नुस्तें खाताले, ते चडशें नुस्तें आंध्रा आनी तामिळनाडूच्यान येतालें। फॉर्मेलिनाचें प्रकरण जाल्ल्यान सरकारान नुस्तें आयातीचेर निर्बंध हाडल्यात। मार्केटांनी नुस्तें सामकेंच उणें जाल्ल्यान गोंयच्या बोटींचें नुस्तें खंय वतात ताचेर प्रश्न उबे जाले। आयज पळयात सरकार ह्या नुस्तेमारप्यांक स्किमीच्या माध्यमांतल्यान कितले पयशे दिता ते। नुस्तेमारप्याच्या येवजण्यांचेर सरकारान 5 वर्सांत 108 कोटी रुपया मोडले, 2013-14 वर्सा 24 कोटी, 14-15 वर्सा 27 कोटी, 15-16 वर्सा 27 कोटी, 16-17 वर्सा 9 कोटी आणि 17-18 वर्सा 21.31 कोटी येवजणेचेरूच कट दिले। वर्साक साधारण 20-22 कोटी सरकार येवजणेचेर मोडटा। डिझेलाच्या वेटाचेर 5 वर्सांत 62 कोटी रुपया मोडले। सगळे प्रकारचे नुस्तेमारप्यांक धरल्यार वट्ट 18 येवजण्यो नुस्तेमारप्यां खातीर चालू दवरल्यात, तातूंतले कांय पयशे केंद्र सरकारूय दिता। नुस्तेमारप्या खातीर सरकार वट्ट 18 वेगवेगळ्यो येवजण्यो चलयता, सगळ्यांचेरूच मेळून वर्साक सुमार 20-22 कोटी सरकार मोडटा। सेफ्टी मटेरियल घेवपाक नुस्तेकारांक लाखांनी रुपया मेळटात। डिझेलाच्या वेटाचेरूय वर्साक सरकार 15-1 कोटी मोडटा। सरकारा कडल्यान मेळटा त्यो सगळ्यो येवजण्यो नुस्तेमारपी घेतात, मात गोंयकारांक ताजें आनी सवाय नुस्तें दिवपाचें सोडून ट्रॉलरवाल्यांचो एक्सपोर्टाचेर चड भर। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। खणबंदी ही मोठी समस्या, फक्त लीज वाठारातले मीन निर्गत करून काय जावपाचे ना। बीजेपीच्या तीनूय खासदारांनी केंद्रातल्या फुडाऱ्यांकडे खणबंदीचे स्पष्ट किती ते उलोवचे, उपरांत खणी सुरू जाता काय ना ते सारखे सांगचे म्हणून सुदीन उलयला। सुदीन म्हणटा काँग्रेसीकडे खणी सुरू करूंक मार्ग असा जाल्यार तांकाय तेको दिवपाची ताची तयारी असा। खणी सुरू करपाचेर आपालिपा नाका, बीजेपीच्या खासदारांनी किती ते स्पष्ट करचे म्हणून मगोची मागणी। सकाल मायनींग डिपेंडंट फोंडे येयले, तुमचे पार्टी प्रेसिडेंट दिपक ढवळीकराक मेळ्ळे, तांकां मेळ्ळ्या उपरांत दिपकान एक स्टेटमेंट केलो की 15 डिसेंबर पर्यंत हो प्रश्न सॉल्व जालो ना जाल्यार पार्टी कितें तरी निर्णय घेतली, सरकारांतल्यान भायर पडपाचो निर्णय घेवपाक शकता, तुमचें मत कितें? मायनींग डिपेंडंट आसा, तांचे परिस्थिती सद्या वस्ट आसा। भावनेन हो स्टेटमेंट केला हें सगळ्या लोकांक खबर आसा, कशें तरी ताणें सांगलां की चालू करा, MMDR एक्ट चेंज करपाचो आसा, चेंज करा, चालू स्टार्ट करून चालू करता करा, पूण मायनींग चालू करा असो ताजो धोरण आसा। आनी त्या खातीर ताणें
आउट ऑफ वे वचून हो स्टेटमेंट केला. पूण आमकां खंयचेंय सरकार उडोवपाचें ना. आनी आमचे तिगूय MP खासदार जे आसा तांणी पुढाकार घेवन एक तर सर्व पक्षीय बैठक थंय उलोवन हेचेर एक सुतोवाच करचो. परमनंट जाता जाता, जायना जाल्यार जायना, अश्यो काही गोश्टी हेचेर शेवट घेवच्योच पडटल्यो. रेवन्यू लॉस आमकां मोठ्या प्रमाणांत जाता. एटलिस्ट आमकां मायनींग चालू जायसर हे पयशे मेळपाची तजवीज भारत सरकारान करची. काँग्रेसी कडेन उपाय असल्यार तांकांय खंय तेको दितले. काँग्रेस म्हणटा जाल्यार आमी करता म्हणून स्टार्ट. काँग्रेस करूच शकना. कशी ती करतली हे ताणें आमकां दाखोवन दिवचे. पयली तुमी तेको दितले तांकां? डेफिनेटली. ते जर मायनींग चालू करता आसत जाल्यार आमी तेको दिवपाक तयार आसात. खंयचेय सरकार, हांव तेंच म्हणना, खंयचेय सरकार जर येवन मायनींग चालू करता आउट ऑफ वे वचून जाल्यार आमी तेको दिवपाक तयार आसात. कारण मायनींग इज मेन प्रॉब्लम. आमी आज भोगता सगळे मायनिंगाक लागून. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. कोण्या पाठेकडे क्रेनीचे जाल्ले एक्सिडेंटान एक बायल आणि तिचो भाचो आगताक गेली. गेल्या ती संगीता सदानंद गावडे आणि तिचो 3 वर्षाचो भाचो देवन शेल्मी अशी तांची नावा. एक्सिडेंट झाल्या उपरांत ड्रायव्हर पळो चाळावल्ल्या लोकांनी काय वेळ फार्मागुडे हायवे आडून धरलो. ड्रायव्हराक सुवातेर हाडचो म्हूण मागणी. मंत्री गोविंद गावडे थंय पावलो. ताणें लोकांची समजूत काढले. लोक थंड झाले. सुमार 4 वरांनी ट्रॅफिक सुटले. हंगासर जे रोड क्रॉस करताना जो जी ट्रॉली आयली, क्रेन जी आयली, चौधरी क्रेन, त्या चौधरी क्रेनीन एके बायलेक आनी एका 3 वर्साच्या भुरग्याक चिड्डिले, गाडये पोना घातले. तर आमी कितलीशीं वर्सां पळयतात हांगासरल्यान ज्यो क्रेनी ज्यो वयता तांकां कांय स्पिडूच आसना आनी तांकां कोण विचारीकू ना. सरकारान तेजेर कितें तरी एक उपाय काडचो. ते हांगासर जे तो एक्सिडेंट जाल्लो आसा, ते बॉडी थंय आसा, थंय त्या ड्रायव्हराक आनी ओनराक हाडचो. आनी ओनराक आनी ड्रायव्हराक हाडून तेंचेर कितें, तेंचें म्हणणें कितें, फुडें तेंकां कितें मेळपाचें आसा, कितें दिवपाक शकता. तेंचीं भुरगीं आसा धाकटीं, तेंचें कितें फुडें फ्युचर कितें. कोण्या पाटी कडेन म्हणटा थंय हो एक मोठो एक्सिडेंट जाल्लो आसा. ह्या एक्सिडेंटान बायल मनीस आनी 3 वर्साचो भुरगो रस्तो क्रॉस करताना क्रेनीच्या पोना पडून तांकां आत्ताक मरण येयल्लें आसा. लोकांनी गाडी आडून दवरल्या, तशेंच हायवे ब्लॉक केल्लो आसा. आनी जो पर्यंत ह्या क्रेनीचो जो ड्रायव्हर हांगासर तांकां हाडून दिना तो पर्यंत ब्लॉक सोडचे ना आनी तशेंच गाडी सोडपा ना. पुलीस बंदोबस्तूय आसा, मामलेदार कलेक्टरूय हांगासर पावल्ले आसा आनी तांचे उलोवप आतां पर्यंत अजुनूय चालू आसा. कोणीचें नांव विवेक प्रभू स्टुडंटा खातीर. राज्यपाल मृदुला सिन्हा ब्रेस्तारा परत एक फावट GMC चेकअपाक पावली. मेळिल्ल्या माहिती प्रमाण तिचो सकाळी डॉपलर अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग झाला आनी त्या उपरांत तिणे दोळे तपासून घेतले. आयतारा सांजे दिल्ली सावन येतना जीव कासावीस जावंक लागलो, घाम फुटलो म्हणून ती GMC आयिल्ली. राज्यपालाची नेमकी कसलीच डायग्नोसीस आनी उपचार चल्ला ते मात अधिकृत कळना. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. निमाण्या कदंबा महामंडळाच्या स्टाफाकूय 7व्या वेतन आयोगाची स्केल सरकारान लागू केली. फाटली 2-1 वर्सा झाली 7 पे स्केल लागू करची म्हणून कदंबाच्या कर्मचाऱ्यांची मागताले. मोर्चाय काढून झाले. आता CMO कडच्यान मेळ्या त्या माहिती प्रमाण निमाणे मुख्यमंत्री परिकरान खंय आडकल्ली फायल क्लिअर केल्या. We will be a burden of around 24 crores per year. That is 2 crores per month because of that increase in that 13-14% pay. And it is not one-sided. It is just not that we are going to take 7th pay and just keep quiet. There are some drastic measures, especially cost-cutting measures we'll have to undertake. One is that, you know, there has to be an increase in 10% revenue, daily revenue. Then cost-cutting measures like, you know, absenteeism has to go down, breakdowns have to go down, fleet utilization has to go up, and there has to be total efficiency from our partners so that, you know, commuters are not put at hardship. So on that, you know, we have fixed certain parameters and we have given them ample training, so there is no excuse that, you know, this cannot be done. Okay. Areas as a burden, I mean, totally, you know, if you calculate 2 crores per month, आता 3 वर्ष झाली नाही. सो दॅट इज अराउंड 36 crores.
आणि बॅलन्स शीट सध्या कदंबाचं कसं आहे? बॅलन्स शीट सध्या कदंबाचं कसं आहे, इफ यू रिमूव्ह द बुक व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड डेफिसिट, सॉरी डेफिसिट, इट वॉज लास्ट इयर इट वॉज अराउंड 5 to 11 crores. बट आमचे हे आसा न्ही ते बुक व्हॅल्यू आसता पळय तो इट कम्स डाऊन. सो इफ यू मायनस दॅट देन वी आर ऑन नो लॉस नो प्रॉफिट बेसिस. लोड फॅक्टर इज देअर अँड रेव्हेन्यू इन्क्रीज इज देअर अराउंड 13 to 14% रेव्हेन्यू इन्क्रीज इज देअर बिकॉज ऑफ दिस पास. कदंबा कर्मचाऱ्यांचं खूप पहिलीच्यान डिमांड असलो की त्यांची 7th pay कमिशन हे त्यांना मिळचे, त्याच्या खातीर आज CMान त्यांची फाईल अप्रूव्ह केली आहे. टोनंडा खातीर हाव ओमकार फळारी. PWD-चेर घागर मोर्चा नित्याचो झाला. आत्र्या पयऱ्यान तेच ब्रेस्तारा दिवचले शाळांतल्या लोकांनी घागर मोर्चा व्हरून PWD ऑफिसराक घेराव घालो. फाटले कितले दिसूच झाले तांच्या नळाक खंय थेंब ना. बायलांक कालव्यार वचून उदक हाडचें पडटा. 24 वरां उदक दिवचें म्हणून तांची मागणी, ना जाल्यार शाळांतलें उदक भायर वचपाक दिवचें ना म्हणून तांणी शिटकावणी दिल्या. सरपना म्हणटा पायपा फुटल्या म्हणटा आणि निमतो सांगून सांगून टाकी उदक ना कित्याक निमतो सांगून सांग 8-8 दीस आमकां वळ वळ घालचें पडटा उदकाक. आमच्याच गावचं पाणी इकडे टाकीला आम्हालाच का पाणी तरी आमची सोय त्याने 24 तास पाणी आलंच पाहिजे आमच्या. हे आमची बायला जी आसात ते किती करीत आणि काय ना जबाबदार सगळी जबाबदारी गव्हर्नमेंटाची असतली, त्यांना गव्हर्नमेंटान आपले सारखे विचार हे करपाचे आणि क्लिअर करपाचे, ऑफिसरांना ऑर्डर दिवपाची आणि पाण्याचा प्रश्न सोडपाचो. साळ, पुनर्वसन, खोलपे, कुंभेळा, सावरदाट, अडवलपाल, वडावल हे जे सगळे गाव असा इन्क्लुडिंग बिचोली म्युन्सिपाल्टी, आज 1.5 वर्सां आम्ही शाळांत आम्ही ट्राय करता, 1.5 वर्सां आम्ही मिडियाक हाडून दाखयली, 1.5 वर्सां हो सरकार आमकां फटयता. चौथीक पाणी ना, 8-5 दीस चौथीक पाणी ना, दिवाळीक पाणी ना, आयज 3 दीस पाणी ना. हे पाणी तुम्ही हांगाच्यान व्हरता, सिटीन जे 90% भायले लोक बसलेले हा त्यांचे त्यांना 24 तास पाणी, आम्ही हांगा आमची बायला दीस रात वणवण करता. ह्या गव्हर्नमेंट करोडो 70-80 crore आमदारांका खर विकत घेऊन ताकद असा झाल्या, ह्यांना एक करोड खर्च करून नवे पंप सांग हांगा ताकद ना. 1 crore तुम्ही आमदार जे खरेदी करतात करोडो रुपया, हे पैसे येले खंचे? ह्या लोकांचे पैसे, ह्या जनतेचा पैसा असा. हो पैसो जर तुम्ही जनतेक स्वतःच्या स्वार्था खातीर जर तुम्ही आज खुर्चेर बसल्या जाल्यार सोडा ते खुर्चे. आयज तुम्ही हे पाणी जे असा जे आम जनतेचे पाणी जो मुख्य पाणी लायट जे मुख्य असा, हे पाणी जर तुम्ही देऊ शकना जाल्यार हे सरकार जाय कोणाक? परवरी पाणी कसे वयता, आमच्या गावांनी पाणी कसे येईना? आमचा मुद्दो आणि आमचा प्रश्न असा गावांनी ह्या पुढे आमकां 8 वरां ना, 24 वर जर हो पळय पाणी, 24 वरां पाणी जाय, 24 वरां पाणी जर मेळना जाल्यार आमी कशी दवरू? आणि सरकारान कितें ते करपाचे जाल्यार ह्या सरकारान घरा बसपाचे. परवरीचेर जर तांकां डिसिजन मेळ्ळें जाल्यार आमकां हे पाणी सोडटले, तेंच्यान हे सोडचे तर सोडचे ना. हेचो अर्थ आतां आमी 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 फुडें सरोंक जाय. डॅमाचे पाणी हांगा येवन दिवपाचे. निमाणे दिवचलच्या मामलेदारान मध्यस्थ करून परिस्थिती हाताळली. बेगोबेग उदक सोडटा आणि सोमारा बसका घेऊन निर्णय घेता म्हणून सांगून तांकां घरा धाडल्यात. प्रुडंटा खातीर उदय परब. हे बुलेटीन हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंट वेबसायटीचेर लायव्ह पळोवपाक मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार.